हे जे महान्याय इथे लिहिलेलं आहे हा न्याय मी माझ्यासाठी मागायला आलो नाहीये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी मागायला आलो नाहीये. न्यायाची अपेक्षाच नाहीये. आता 2 वर्ष जे सरकार चालवलेलं आहे, जे घटनाबाह्य सरकार चालवलेलं आहे, जे पैशाची उधळपट्टी केलेली आहे, जे भ्रष्टाचार केलेले आहेत, त्याच्याकडं तर काय न्याय मागायचा, कोणाकडून न्याय मागायचा ह्या देशात हा प्रश्न पडलेला आहे. कदाचित सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळेल तेव्हा मिळेल. आज अध्यक्ष महोदयांच्या निर्णयाकडे आमचं लक्षच नाहीये, कारण त्यांच्याकडे देखील 2 पर्याय समोर आहेत. हा न्याय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाहीये. हा न्याय जो मागत आहे मी, हा महाराष्ट्रासाठी मागत आहे, आपल्या देशासाठी मागत आहे, आपल्या संविधानासाठी मागत आहे, आपल्या लोकशाहीसाठी मागत आहे. आज अध्यक्ष जे आहेत राहुल नार्वेकर, आमचेही मित्र होते, ते एका काळी आपले शिवसेनेत होते, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढलेले आहेत, आता भाजपमधून लढलेले आहेत, कदाचित पुढे काँग्रेसमधून पण येतील, माहीत नाही कुठच्या पक्षातून जातील. पण आज त्यांच्या समोर 2 पर्याय जे आहेत ते सरळ आणि सोपे आहेत. एक, जर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मानत असतील आणि त्याप्रमाणे चालले तर हे 40 गद्दार बाद होणार म्हणजे होणारच. पण दुसऱ्या बाजूला जर त्यांनी निकाल आपले विरोधात दिला तर हे देशासाठी संकेत एवढेच आहेत की भाजपा आणि हे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मानत नाहीत, त्यांना भाजपाचं वेगळं संविधान लिहायचं आहे, देशातलं संविधान बदलायचं आहे आणि त्या मार्गाने ती वाटचाल सुरू झालेली आहे. आज मी तुम्हाला विचारलेलो आहे की तुम्हाला कुठचं संविधान पाहिजे, डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान पाहिजे की भाजपाने लिहिलेलं संविधान पाहिजे. तुम्ही निवडायचं आज कुठचं संविधान तुम्हाला पाहिजे, निवडा कुठचं पाहिजे. ऐकू नाही आलं, तिथूनच बोला, आपण जोरात बोला, आवाज आला पाहिजे. आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत ना, 75 वर्ष ह्याच संविधानाने आपण चालत आलोत ना. मग हे संविधान बदलायचं कशासाठी, कोणासाठी, का म्हणून बदलायचं आहे. आज जे काही आपल्या राज्यात सुरू आहे, आज आपल्या देशात सुरू आहे, जसं मी सांगितलं, एका बाजूला अन्याय आपल्यावर सुरू आहे, कृषी क्षेत्र कोलमडलेलं आहे, दुसऱ्या बाजूला उद्योग क्षेत्र, अनेक 5-स्टार MIDC आता मी पाहत होतो येताना, पण 5-स्टार MIDC मध्ये किती उद्योग सुरू होतात, किती लेऑफ वाढत चाललेले आहेत, किती लोकांना इकडून रोजगार मिळणार आहे, स्थानिकांना, स्थानिक भूमिपुत्रांना किती इथे रोजगार मिळणार आहे, माहिती आहे तुम्हाला काही? नाही माहिती, कारण त्या क्षेत्राला देखील प्राधान्य मिळत नाही आहे. तुम्ही नोकर भरतीसाठी गेलात, सरकारी नोकरीसाठी गेलात, तलाठी भरतीचा पेपर किती, कोणाला 200 मधून किती मिळाले मार्क, 225 मार्क मिळालेत, म्हणजे पेपर एकंदर 200 मार्कांचा, पास करायचं म्हणून 225 मार्क दिलेत, म्हणजे ह्या मुख्यमंत्र्यांसारखंच झालं ना. खातं एक सांभाळता येत नाही, पण दिले हातावर मुख्यमंत्रीपद, सांभाळणार कसं, कसं हे राज्य चाललंय पुढे. आणि म्हणून न्याय आज मी मागत आहे ते माझ्यासाठी न्याय, न्याय आपण महाराष्ट्रासाठी लढत आहोत, ह्या महाराष्ट्र अन्याय जो होत आहे त्याच्या विरुद्ध लढत आहोत.